हो हाय, नमस्कार मंडळी. मी नेहा तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ह्या नवरात्रीमध्ये मी काहीतरी वेगळं करायचा विचार केलेला आहे आणि ते म्हणजे आहे माझं प्रोफेशनल फोटोशूट. चला तर मग आज मी फोटोशूटसाठी काय काय करणार आहे हे बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. फोटोशूट म्हणलं की सगळ्यात पहिला डोळ्यासमोर येतं ते आपलं लुक, आणि आपल्या एक्स्ट्राऑर्डिनरी लुकसाठी आपल्याला हवी असते एक मेकअप आर्टिस्ट. आणि आपण मेकअपसाठी आज आलेलो आहे निशा साळुंके हिच्याकडे. चला तर मग बघूया ती आज आपल्याला कसं रेडी करणार आहे ते. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय ऋतुराणी, कशी आहेस? हो मी छान. ही आहे आमची प्रणाली दीदी, म्हणजेच निशा साळुंके. ही माझ्या मोठ्या दीदीची अतिशय खास आणि घट्ट अशी मैत्रीण आहे. म्हणजे मी अगदी वर्धन एवढी असल्यापासून यांच्यामध्ये लुडबुड करायचे, त्याच्यामुळे माझ्या तोंडात तिचं आधीच म्हणजे प्रणाली हेच नाव बसलेलं आहे. आणि ही आमची सगळ्यात लाडकी छोटीशी बहीण. चला तर मग बघूया आज प्रणाली दीदी आपल्याला कसं रेडी करते. चला, सगळी तयारी झाली आहे तर पटकन आवरूया. आणि अशा प्रकारे आता माझी साडी नेसून झालेली आहे. तुम्ही बघू शकता सिद्धीने खूप मस्त असा मला कोळी लुक दिलेला आहे. थँक्यू सो मच सिद्धी. चला आता सुरुवात करूया मेन गोष्टीला, तो आहे मेकअप. साठी तू काही टिप्स देऊ शकतीस का? हो नक्की नक्की. नाही माझ्यासारखी जर ड्राय स्किन असेल तर त्याची आम्ही कशी काळजी घेऊ शकतो? त्यापैकी जर तुमची स्किन ड्राय असेल तर कंपल्सरी तुम्हाला मॉइश्चरायझरचा वापर हा केलाच पाहिजे. ओके, दिवसातून 2 वेळा तरी कमीत कमी. आपली स्किन थकलेली असते त्यावेळेला जितका इफेक्ट नाही होत तितका इफेक्ट नाईटला होत असतो. त्यामुळे नाईट केअर रुटीन तुम्ही ठेवलं पाहिजे. ओके, त्याच्यामुळे तुमची स्किन सुद्धा चांगली राहते आणि एक स्किनला तुकतुकीतपणा येत राहतो. अच्छा, त्यामुळे कंपल्सरी तुम्ही नाईटला भले तुम्ही नाईट क्रीम नका यूज करू पण कच्च्या दुधानी कॉटनवरती कॉटन पॅड घेऊन कच्च्या दुधामध्ये बुडून तुम्ही स्किन क्लीन करून घेत चला. अगदी छान एकदम मस्त प्रेमाने तुम्ही तुमच्या स्किनला मसाज द्या. ओके, त्याच्याशिवाय तुम्ही मध लिंबू आणि कॉफीचा पॅक करू शकताय आठवड्यातून एकदा. अच्छा, या टिप्स नक्कीच आमच्यासाठी युजफुल ठरतील आणि आपले सबस्क्रायबर्स हे नक्की ट्राय करतील. हो नक्की करा आणि खूप स्किनची काळजी घ्या. आणि कसं आहे हे आपल्याला गॉड गिफ्ट आहे तर आपण त्याची नक्कीच केअर घेतली पाहिजे. गेली 20-22 वर्ष झालं प्रणाली दीदी या प्रोफेशन मध्ये काम करते. तिला आपल्यासोबत बऱ्याच गोष्टी डिस्कस करायच्या होत्या पण वेळेच्या अभावामुळे आपल्याला त्या ह्या व्लॉग मध्ये डिस्कस करता येणार आहेत. लवकरच आपण त्याचा एक स्पेशल व्हिडिओ बनवू. कोळीण दिसतीये का? केसामध्ये बघा कशी केवड्याची पानं घातलेली आहेत. आणि अशा प्रकारे मी सुंदर अशी रेडी झालेली आहे. थँक्यू सो मच प्रणाली दीदी मला इतका छान कोळी लुक दिल्याबद्दल. चला तर मग आता निघूया फोटोशूटसाठी. ओके, आम्ही मोस्टली सगळे फोटोशूट हे रिअल लोकेशनवर शूट केले म्हणूनच आपल्या कोळी लुकसाठी आपण आता चाललेलो आहे मच्छी मार्केटमध्ये. चला आमच्यासोबत तुम्ही सुद्धा. आणि ही जी ज्वेलरी मी वेअर केलेली आहे बघ तुम्ही ते बघू शकता अतिशय सुंदर अशी ज्वेलरी आहे. ही ज्वेलरी आपल्याला स्पॉन्सर केलेली आहे महालक्ष्मी इमिटेशन ज्वेलरी जे व्यंकटराव हायस्कूलच्या जवळ आहे. त्यांच्याकडून आपल्याला ही ज्वेलरी अवेलेबल झालेली आहे. अतिशय सुंदर आणि सुपेरियर अशी ज्वेलरी आहे. सोने से कम नाही और खोने से गम नाही. काय कलाकनी? काय आहे ते कलाकनी? येई ना त्यात ना, त्यात कलायची नसते कलाकनी, लाटायची असते. आणि अशा प्रकारे आपण आता पोहोचलेलो आहे फिश मार्केटमध्ये. हे फोटोशूट माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग होतं
का माहिती आहे का? कारण मी आहे व्हेजिटेरियन आणि मी कधीही नॉनव्हेज खाल्लेलं तर नाहीच आहे, पण हाती लावलेला नाही आहे. ताजे ताजे मासे बघताय ना. आणि एक प्लस पॉइंट म्हणजे मला झाले सर्दी, त्याच्यामुळे माशांचा वास काय माझ्या नाकापर्यंत पोचत नाही आहे. हे शूट आपण नवरात्रीच्या आधी केलेलं आहे याची नोंद घ्यावी. हे आहेत तुषार दादा, आमचे फोटोग्राफर. तुम्ही आशूच्या लग्नाचे, कुणालच्या लग्नाचे जे काही प्री वेडिंग फोटो शूटलेला आहे तो तुषार दादांनी शूट केलेला आहे. आणि राजवीरचे केक स्मॅशचे फोटो सुद्धा तुषार दादांनी शूट केलेले आहेत. आणि मी लवकर देतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी तुषार दादांची आणि आमच्या मेकअप आर्टिस्ट दोघांची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही त्यांचं इंस्टाग्राम प्रोफाईल नक्की चेक करा. तुमच्या बहिणी वगैरे अशाच दिसतात का हो, कोळी लुक मध्ये? होय काय, जरा आणूया काय घरातलं आपल्या? योग्य आहे ना? ती कधी आयुष्यात हात लावली नाहीये. ऐकलं का? संध्या गेटर त्यांचा भी तेच आहे. बोला. असं आहे, इथं शूट करायचं, फोटो शूट करायला जायचं तिथं मार्केटात, म्हणून दाखवलो तुला मी. कस कस अच्छा पोज द्यायला मेहणीला ही खरी कोळी, ही खरी कोळी असं झाला पाहिजे. धर्म ह्या आवडते की काय वागत काय नाही लगे, एवढी काय 96 आहे ती, एवढी काय वागत नाही लगे. टाकू नका एवढं काम द्या. आमचा युट्यूब ब्लॉग सबस्क्राईब करा सगळेजण. कॅमेरा खरं सांगतोय. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आमचा मच्छी मार्केट मधला कोळीचा लुक आणि आमचा फोटोशूट? हे मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ आणि नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.